महापालिका आयुक्तांच्या स्पष्ट नाराजीनंतरही महापालिकेतील निलंबित कर्मचाऱ्यांना अभय देत पदाधिकाऱ्यांनी त्यांचे निलंबन मागे घेतलं. सर्वांचं लक्ष आता महापालिका आयुक्तांच्या कारवाईकडे लागलं आहे. कामातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेतील 7 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांचे निलंबन रद्द करावे या मागणीचा प्रस्ताव आज झालेल्या महापालिकेच्या सर्व सरण सभेत ठेवण्यात आला होता. पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यातील मधुर संबंधांचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे कामकाजावर परिणाम होत आहे असं कारण देत अधिकाऱ्यांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर केला. विशेष म्हणजे शहर अभियंता SD पांझळे यांचं निलंबन रद्द करू नये असा विशेष ठराव ठेवण्यात आला होता. यावरही पदाधिकाऱ्यांनी निलंबन रद्द करावे आणि खातेनिहाय चौकशी सुरू ठेवावी असा मधला मार्ग काढला आहे. विनंती केली होती की टेक्निकली व्यक्तीकडून याची चौकशी करण्यात डीपी कुलकर्णी व पांझळे हे दोन जे टेक्निकल प्रोसेस सन्माननीय पारवाल साहेबांच्या ज्या सूचना आहेत टेक्निकल विभागाच्या माध्यमातून आपली जी सूचना आहे त्या सूचनांचा आधार करून त्या माध्यमातून त्याची चौकशी करण्यात येईल. सन्माननीय महापौर साहेब, माननीय महापौर, सन्माननीय महापौर साहेब, जो ठराव झाले त्याच्या प्रशासनच्या वतीने, एक मिनिट, रिसोर्स कमिशनरच्या वतीने मी विरोध करत आहे. जोपर्यंत चौकशी होत नाही, जोपर्यंत विभागीय चौकशी होत नाही, अजिबात ठेवू नये. ADTP ज्या कारणावर सस्पेंड झाले होते तसंच प्रकारचे 4 प्रकरण आणखी आलेले आहे. अशा प्रकारच्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा करायला पाहिजे. मी सिटी इंजिनियरचा जो विषय आहे, सिटी इंजिनियरच्या विषयामध्ये सांगतो, आणखी 3-4 इश्यू असं आहे ज्या आधारावर आणखी फौजदारी गुन्हा होऊ शकतो. माझा विरोध आहे आणि अशा प्रकारचा तुम्ही ठराव करू नये. आयुक्त साहेब, आम्ही आमच्या सभेचे जे अधिकारी, आम्ही आमचं मत मांडलंय. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तुमचं मत मांडण्याचं, नियमाप्रमाणे कारवाई करण्याचं तुमचे अधिकार बिलकुल आहेत. बरोबर आहे का? आम्हाला सभेला जे वाटतं आमचा जो अधिकार आहे आम्ही तुमच्यापर्यंत नेला. तुम्ही नियमानुसार जे होईल ते कारवाई. प्रशासनाचा पूर्ण विरोध आहे. दरम्यान आज सकाळी 11 सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वप्रथम जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. परंतु नोटाबंदीच्या निर्णयावर भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक एकमेकांविरोधात दिसून आले.